नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे तर मित्रांनो या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस ते राज्यस्तर योजनेसाठी नवीन लेखाशीर्ष्य या ठिकाणी निर्माण झालेले आहे म्हणजे लेखाशीर्ष्य म्हणजे आता हे पात्र झालेले आहेत लागू झालेले आहेत जी आर आलेला आहे लेखा शीर्ष्याचा म्हणजे याचा अर्थ आता कर्जमाफ कर्जमाफी जी योजना आहे त्याच्यासाठी सरकार या ठिकाणी खर्च करू शकतो याची परवानगी या ठिकाणी आहे मजी पहाना तर ते प्रकारे आहे ही सविस्तर माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर मित्रांनो तुम्हाला एक विनंती आहे की तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल व शेतकरी असाल व कर्जमाफी व पीक विमा याच्याबद्दल तुम्हाला अधिक जर सरकारी योजना आहे याच्याबद्दल अधिक माहिती तुम्हाला जर पाहिजे असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि साईटलाच बेल आयकॉन आहे ते बेल आयकॉन करा विसरू नका कारण यानंतरचे नवीन अपडेट सर्वप्रथम तुम तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी तर चला मग मित्रांनो आजचा व्हिडिओ सुरू करू तर या ठिकाणी मित्रांनो महाराष्ट्र शासन सहकार पणन व वस्त्र उद्योग विभाग यांच्याकडून हा जारी जार या ठिकाणी अठ्ठावीस जानेवारी दोन हजार वीसला या ठिकाणी आलेला आहे तरी कशा प्रकारचा जार आहे तर या ठिकाणी पहा प्रस्तावना ते सन दोन हजार पंधरा सोळा ते सन दोन हजार अठरा एकोणवीस या सलग चार वर्षात राज्यातील विविध भागात दुष्काळस्त्रे दुष्काळग्रस्त परिस्थितीमध्ये निर्माण झालेल्या मोठ्या प्रमाणात पन्नास पैसेपेक्षा कमी पैसेवरी जाहीर करण्यात आली होती तसेच राज्यात अवेळी पाऊस झाल्यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते या नैसर्गिक आपत्तीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांचे नुकसान झाल्यामुळे काही वर्षात शेती निगडीत कर्जाची मुदतीत परतफेड होऊ शकली नाही तर परिणामी शेतकरी थकबाकीदार असल्यामुळे कर्जाच्या कर्जाच्या चक्रामध्ये यामध्ये अडकलेले आहेत आणि त्यांना शेतीकामाकरिता नव्याने पीक कर्ज घेण्यास अडचणी निर्माण झाल्या आहेत तर शेतकऱ्यांना तर शेतकऱ्यांना कर्जाच्या दुष्काळ चक्रातून बाहेर काढून चिंतामुक्त करण्याच्या हेतूने माननीय मुख्यमंत्री महोदय यांनी हिवाळी अधिवेशनात दोन हजार एकोणीसमध्ये महात्मा ज्योतिराव फुले कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस जाहीर केली होती तर त्याच अनुषंगाने वाचा येथील शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे तर सदर योजनेखालील खर्चाकरिता पुढील प्रमाणे नवीन नवीन मुख्य लेखा शीर्ष निर्माण करायची बाब शासन विचारधारीन होती तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही शासन निर्णय हा कशा प्रकारे आहे आपण या ठिकाणी पाहणार आहोत तर या ठिकाणी पहा महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना दोन हजार एकोणवीस या योजनेवरील खर्चाकरिता खालीलप्रमाणे नवीन लेखाशीर्ष निर्माण करण्यास शासन मान्यता देत आहे तर अशा प्रकारचा हा जी आर होता मित्रांनो आणि तुम्हाला जर हा जी आर सविस्तररीत्या या ठिकाणी वाचायचा असेल तर खाली तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये या जे आर ची लिंक दिलेली आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही हा जे आर, आर या ठिकाणी डाउनलोड करा आणि सविस्तर या ठिकाणी वाचू शकतात डाउनलोड करू शकतात तर मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवर नवीन असाल व शेतकरी असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा विसरू नका आणि हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेतकरी मित्रांपर्यंत या ठिकाणी शेअर करा आणि हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पाहिल्याबद्दल तुमचे